अकोला वन्यजीव विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व निसर्ग कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अशोक वाटिका चौक स्थित वसुंधरा हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोण बनेगा काटेपूर्ण अभयारण्य राजदूत या नवीन संकल्पनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, वन विभागाचे उपवन संरक्षक सुधीर वळवी, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी विजय माने, विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभागचे मनोहर कुमार खैरनार, मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे, निसर्ग कट्टाचे प्रमुख अमोल सावंत, काटेपूर्ण अभयारण्याचे आरएफओ पवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. वाघ वाचवणे काळाची गरज असल्याने सर्वांनी वाघाचे संवर्धन व संरक्षण करण्यात बाबत विभागीय वन अधिकारी विजय माने यांनी सर्वांना शपथ वाचून दाखवली व सर्वांनी शपथ घेतली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन निमित्त शुभेच्छा देत वाघांच्या संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची काटेपूर्ण अभयारण्यात जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जंगल सफारीच्या बसला जिल्हाधिकारीसह प्रमुख पाहुण्यांनी हिरवी झेंडी दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन विभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व निसर्ग कट्टाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकोणतीस जुलै या जागतिक व्याघ्र संरक्षण दिनाच्या निमित्तानं आज वनविभागाचे सर्व विभागांनी, वन विभाग, वन्यजीव, सामाजिक वनीकरण आणि निसर्ग कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं कौन बनेगा काटेपूर्ण अभयारण्य राजदूत या नावानी एक नवीन संकल्पनेचा शुभारंभ आज आम्ही या ठिकाणी केला. त्यामध्ये या सन्मित्र शाळेतील 25 विद्यार्थी ज्यांची निवड झालेली आहे, त्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक नैसर्गिक ट्रेल आणि वन विभागाचा काटेपूर्ण अभयारण्याच्या संदर्भातला अभ्यास करण्याच्यासाठी त्यांना आता राजदूत म्हणून नेमण्याची प्रक्रिया आज या निमित्तानं सुरू झाली. अशा पद्धतीच्या 40 शाळांमधून वर्षभर हा प्रोग्राम राबवला जाणार आहे. अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांना वनाशी कसं जोडता येईल आणि वनाशी जोडल्या गेल्यानंतर त्याचं आपल्याला व्याघ्र संरक्षणासाठी कसा उपयोग करता येईल त्यासाठी हा जो काही नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे त्या उपक्रमाला मी आज शुभेच्छा देतो आणि सर्व शाळातील सर्वच विद्यार्थ्यांना ज्यांची या कामासाठी निवड झालेली आहे त्या सर्वच शाळांच्या राजदूतांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि व्याघ्र संरक्षणाची साठी आपण सर्वांनी मिळून काम करूया असं आपण आश्वस्त करतो.